नई मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट को दीबा पाटिल का नाम दिए जाने का मामला आज बजट अधिवेशन में भी गूंजता रहा पनवेल के बीजेपी विधायक प्रशांत ठाकुर ने आवाज़ बुलंद करते हुए कहा कि जब तक नवी मुंबई एयरपोर्ट पर दीबा पाटिल का नाम नहीं लग जाता तब तक आंदोलन चलता रहेगा देखिए रिपोर्ट नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट को दीबा पाटिल का नाम दिलाने की मांग एक बार फिर गर्मा गई है आज पनवेल के बीजेपी विधायक प्रशांत ठाकुर ने बजट अधिवेशन में एयरपोर्ट नामांतरण का मुद्दा उठाते हुए दीबा का नाम देने का त्वरित निर्णय लेने की मांग की प्रशांत ठाकुर ने कहा कि तमाम आंदोलन के बावजूद महाविकास आघाड़ी सरकार नवी मुंबई एयरपोर्ट पर दीबा पाटिल का नाम देने को तैयार नहीं दिख रही है उन्होंने कहा कि नवी मुंबई दीबा की जन्मभूमि है कर्मभूमि है प्रकल्पग्रस्त को न्याय दिलाने संघर्ष किया इसलिए एयरपोर्ट पर बालासाहेब ठाकरे के बदले दिबा पाटील का नाम दिया जाना चाहिए उन्होंने चेतावनी दोहराते हुए कहा कि जब तक एयरपोर्ट नामांतरण नहीं हो जाता आंदोलन चलता रहेगा अध्यक्ष महोदय नव्या मुंबईमध्ये बनणारा विमानतळ आणि या विमानतळाला त्या परिसरातील एक लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं पाहिजे याचा आग्रह धरण्यासाठी अध्यक्ष महोदय मी उभा आहे अध्यक्ष महोदय हा विमानतळ सिडकोच्या माध्यमातून बनवला जातोय आणि हा विमानतळ बनवणारी सिडको ही मुळामध्ये सत्तर साली ज्या वेळेला त्या ठिकाणी आली त्यावेळेला नव्या मुंबईच्या निर्मितीसाठी तिथे आली आणि सत्तर सालाच्या संपादनाच्या वेळेला संपूर्ण पंच्याण्णव गाव नव्या मुंबईमध्ये ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पंच्याण्णव गावांचं गावठाण संपादित केलं जाणार होतं त्या पंच्याण्णव गावांच्या गावठाणासहित सहित त्यांचं स्थलांतर करण्याची योजना होती त्यावेळेला त्यांच्या बाजूनी उभे राहिले ते दिवा पाटील साहेबांच्या विषयी मी या सदनाला वेगळं सांगण्याची गरज नाही कारण पाच वेळेला या विधानसभेचे आमदार दोन वेळेला खासदार एक वेळेला विधान परिषदेचे आमदार ही गाजवलेली त्यांची कारकीर्द बहात्तर ते सत्याहत्तर या सदनाचे विरोधी पक्ष नेते सदुसष्ट ते, ते बहात्तर महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे अध्यक्ष सीमा प्रश्नासाठी एक वर्षाचा कारावास चौऱ्याऐंशी साली आंदोलन पेटलं त्यावेळेला पनवेल आणि उरण जमीन बचाव समितीचं अध्यक्षपद भूषवलं अध्यक्ष साली शेतकऱ्यांच्या आंदोलनातला दाबून टाकण्यासाठी गोळीबार झाला पाच हुतात्मे दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी शेतकरी झाले अध्यक्ष महोदय दिवा पाटील साहेबांनी आयुष्यभर या शेतकऱ्यांच्या साठी लढा दिला त्यांचं घर त्या शेतकऱ्यांनी बांधून दिलं वीट वीट जोडून घराचं नाव संग्राम त्या घरामध्ये देवांचे फोटो नाहीत अध्यक्ष महोदय त्या घरामध्ये फोटो आहेत या पाच हुतात्म्यांचे आणि म्हणून या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर जे लढले ते दिबा पाटील साहेब ज्या भूमीवरती हा लढा लढला गेला अध्यक्ष महोदय ती जमीन सिडकोनं जे एन ला देऊ केली त्या जे एन पी टीच्या प्रकल्पग्रस्तांना आजही साडेबारा टक्के मिळालेले नाहीत आयुष्याच्या शेवटापर्यंत अँब्युलन्स मध्ये जाऊन आंदोलन करून दिबा पाटील साहेबांनी संघर्ष केला अध्यक्ष महोदय या सर्व परिसरामधल्या या शेतकऱ्यांना केवळ विधायक भूमिकेतून नाही आमदार म्हणून खासदार म्हणून लढलेले नाहीत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाले म्हणून प्रयत्न केलाय आगरी समाजाचे नेते होते आगरी समाजामधल्या ज्या खर्चिक चालीरीती असतील ज्या रूढी परंपरा असतील त्या बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या ते हृदयात आहेत त्यांनी त्यांना दैवत मानलेला आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र त्यांच्यासाठी जो एकवटलेला आहे तो एकवटला आहे कारण त्यांनी मनातून त्यांना देवस्थानी मानलेला आहे अध्यक्ष महोदय अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला या विमानतळाच्या संदर्भातला नावाचा विषय आला त्यावेळेला अध्यक्ष महोदय या ठाणे जिल्ह्यातल्या मधला मुंबई मधला सर्व भूमिपुत्र एकवटलेला आहे आणि त्याची मागणी अध्यक्ष महोदय की अनेक प्रकल्प होत आहेत होतील अनेक प्रकल्पांना सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचं नाव देता येईल पण विमानतळ ही, ही कर्मभूमी जन्मभूमी त्या दिबा पाटील साहेबांची आहे आणि त्याला नाव हे फक्त दिबा पाटील साहेबांचं दिलं पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही संघर्ष करत राहणार आहोत अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती पण मुख्यमंत्र्यांनी नाही ऐकलं पण अध्यक्ष महोदय जर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न बारा वर्ष चालला हे विमानतळ होईपर्यंत आणि जोपर्यंत त्याला नाव दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहोत आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं आणि सन्मानानं शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करावा ही विनंती करतो ब्युरो रिपोर्ट टीव्ही वन इंडिया लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन दबाना मत